नमस्कार, मी सचिन बसव स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कोकणकर सचिन अठरा या यूट्यूब चॅनलमध्ये. इंट्रो थंबनेल बघितलाच असेल तुम्ही, कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ केला आहे. तर फायनली पहिला दिवस पूर्ण झालेला आहे बाप्पाचं, आणि आजपासून सलग 10 दिवस आमची ड्युटी लागलेली आहे, ते म्हणजे फुलांना आणि दुर्वांना जायची. तर त्याच कारणास्तव आम्ही आता निघालो आहे. सकाळचे वाजले 6:30 आणि 6:30 आम्ही निघतो आहे फुलं आणि दुर्वा आणायला. आमच्या गावापासून 4-5 किलोमीटरवर एक मसला तालुका आहे, त्या तालुक्यातून वरती बायपास रोड म्हणून बोलतात, तिकडे भरपूर फुलं दुर्वा वगैरे आहेत. तर तिकडे आम्ही जातो आहे आणि भरपूर मुलं गेलीत आमचे पहिलाच, आता सध्या एवढेच इथेच आहोत. हे बघा आमच्या गावातील मुलं, हे पण फुलांनाच चाललेत. हाय राजन, राजन हसतोय. हाय हाय दादा, कुठं चालला? फुलांना चालला. कुठली फुलं आणायला चाललाय? हे बघा टेलड्याचे फुलं कुठत आहेत. कोणती वल्लभ? टेलड्याचे फुलं, टेलडे. हे बघा किती चांगलं, बघायला मस्त वाटत. याला काय झालं? तुला काय झाला? कुई देते कुई, कारण तिकडे भरपूर पोरं गेलेत. काय काय बोलतो? काहीतरी बोलतोय. कोकणामध्ये बघा किती सुंदर असं निसर्ग आपल्याला पाहायला भेटेल इथे. बघा एकदा तिकडे. हे बघा, आणि आमचे आहे आमचं प्रसिद्ध असं टायगर का जाणार आहे तो बघा. टायगर डान्स करत आहे तिकडे. टायगर आपला हे द्यायचं फुलांना आलेत की नाच. हा बघा निसर्ग. तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला हळूहळू पुढे. गाडी पार्क केले आणि आता इथून पुढे रस्ता आहे, पण आम्ही आता कुठं वाट भेटेल तिकडं घुसू फुलांसाठी. आणि पोरांनी खाली खाली गाड्या लावल्यात, इकडून खाली गाड्या लावल्यात भरपूर पोरांनी. आणि तिथे कुठं त्यांना वाटा भेटला, तिकडे जिथं फुलं भेटले तिथे गेलेत. आता आम्ही पण निघालो आहे, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. बघा फुलांसाठी धावत आहेत. बघा फुलं कुटायला सुरुवात झाले आणि फुलांसाठी धावपळ. बघा हे बघ इकडे पण आहेत बघ 2-3. हे बघ पाठी, बघ पाठी. मी पण कुटतोय, पण मला जसा शूट करायला वेळ भेटतोय तसा मी शूट करतोय, कारण मी फुलं काढताना दाखवू शकत नाही. 2-2 कामं एकसोबत होऊ शकतात, पण तेवढं शक्य नाही, कारण इकडे भरपूर खड्डे वगैरे आहेत. कसे पण जातात काढायला फुलं, त्यामुळे जेवढं शक्य होते तेवढं दाखवायचा प्रयत्न करते मी. इकडे निसर्ग पाहू शकता तुम्ही, कसला निसर्ग आहे. कोकणातील भन्नाट, इकडे समुद्र आहे. चला ये, चला लवकर. मला समजत नाही. हा, गावाचं नाव काहीतरी आहे, माझा मित्र राहतो इथे पुढे. चल ते गावाचं नाव शोधू आपण, पहिला फुलं बघूया. तर मित्रांनो पाहू शकताय काय भन्नाट रस्ता आहे. तर रस्त्यातून आम्ही चाललो आहे आतमध्ये, पूर्ण जंगलात आतमध्ये आलो आहे. चला पुढे, चला चला. लय डेंजर रस्ता आहे आणि इकडे आतमध्ये भरपूर फुलं आहेत, पण इथे गेट असल्या कारणास्तव आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. चला हे, चला पुढे. ही आहेत कोकणातली पोरा. आता हे कोणी लावलंय असं गेट माहीत नाही, जाण्यास परवानगी नाही तिकडे. पण हा बघा तिकडे चढतोय, आणि हा बघा इकडे एक म्हणजे गेट तोडून टाकायचा विचार आहे की काय. अय बघितला, म्हणजे फुलांसाठी गेट पार करून त्या साईडला जातात, बाउंड्रीला नाही तरी. तो बघा, तो बघा तिकडे, तो बघा, तो बघा. धर ही घे, धर मला पण घे थोडी. हे बघा मित्रांनो, या गेट मधून आम्ही सगळेजण आतमध्ये आलोय. इकडे भरपूर फुलं आहेत आणि इकडे भरपूर फुलं आहेत, त्यामुळे कसेही चढून आतमध्ये आलेत पोरं. तर हे बघा मित्रांनो, ह्या फुलासाठी धावपळ करतायत सर्वजण. आणि ह्या फुलाला आमच्या इकडे रानभेंडीचा फुल असं बोलतात, म्हणजे आमच्या इकडे नाही बऱ्याच ठिकाणी तेच मी ऐकलंय. तुमच्या इकडे काय वेगळं बोलत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता की या फुलाला काय तुमच्या इकडे बोलतात. आणि हा फूल असा आहे की 2 दिवसात तो म्हणजे हे कळे येते. बघा
हे 2 दिवसात फुलतील आणि हा हत्ता घेऊन गेलो ना तर हा 1 तासात फुलतो. म्हणजे या फुलाची खासियत आहे, वाढ जास्त आहे या फुलाला. तर चला आम्ही कुठतो आहे आता तुम्हाला दाखवतो. अजून काही वेगळं असेल तर वेगळंसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. इकडे वर भरपूर साईड, इकडे पण भरपूर सारे आहेत आणि इकडे वरती पण आहेत. आम्ही गेटमधून आतमध्ये चढलो आहे या फुलांसाठी. तर मित्रांनो हे बघा कोकणातील सुंदर सकाळ, खूप बरं वाटतंय. सकाळचे 7:30 पावणे 8 झालेत, 7:30 पावणे 8 आणि हे बघा हा नजारा तुम्हाला दाखव. हे बघा कोकणातील नजारा, म्हणजे असं वाटतं इथेच राहिला. क्लिक मार, क्लिक मार इकडे आणि इकडे ढग वगैरे बघा. क्लिक मार, मार क्लिक. हे ह्या कसं वाटतं माहिती आहे, स्केच बनवलं. इकडे बघा तो बघा, तिकडे तो बघा, काय फिलिंग्स असतील विचार करा तुम्ही. तर हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे बघा कुठं घुसलेत. काय रस्ता बिस्ता काय बघत नाही, नीट कसे पण घुसतात. काय करतोय काय माहित जाणत ते. मित्रांनो हे बघा काय भेटले, काहीतरी वेगळंच. हे बघा हे कोणतं फुल आहे, याला आमच्या इकडे थांबा एक मिनटं, ते कॅचअप. याला आमच्या इकडे साक्रोबाचं फुल बोलतात आणि दिसायला खूप सुंदर आहे हे फुल आणि जास्त भेटत नाही. तर ते भेटलं आहे आम्हाला, खूप छान दिसायला वगैरे छान असतात. तर हे फुल आहे ते ह्या मित्राला भेटलं आहे आमच्या. तर तो धावत आलेला, त्याला बोललो जरा थांब आणि तो आता डायरेक्ट झाडं चुपकून घेतलंय त्याने फुलांचा, तो घेऊन येईल. काय तिकडे पण पोर. अरे कोणाच्या आपण एरियामध्ये आलो आणि कसे पण चढतात, ठीक आहे. आणि हे साक्रोबाची फुलं आमच्या इकडे याला साक्रोबाची फुलं बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करा, कारण खूप दिसायला चांगले आहेत ते फुलं. बघा असं कसे पण घुसाय लागतंय फुलं खुटण्यासाठी. इकडे एक वरती आहे, शपथ तर भेटत पण नाही, उड्या मारतोय तरी. फायनली भेटलं तो. इकडून निघालोय आणि आता खालच्या साईडला तिकडे दुसरीकडे चाललोय. आई शपथ गेलो असतो मी आता. हो वाचलो ना, आता इकडे खड्ड्यात पडलो असतो. रस्ता बघा आणि जवळजवळ अर्धी पिशवी भरले फुलांनी. तुम्हाला दाखवतो नंतर सगळं निघालो की किती घेतलेत फुलं आणि काय कसं काय. हे फुलांना आलोय की ट्रेकिंगला आलोय. चल 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 चल. अरे तू खेचला तर माझ्या तोंडावर आला एकदा झाड. हा सा रस्ता आणि ह्या रस्त्यातून ते बघ जयेश आतमध्ये भरपूर आहेत, तिकडे भरपूर आहेत अजून, पण आता जाऊ शकत नाही. हे बघा याला खूप राग आलाय, गणपतीला सुट्टी देत नाही साहेब, कामावर बोलवत आहेत म्हणून राग आलाय त्याला. अरे काय बोलताय काय तुम्ही, भडकलाय जास्त. आई शपथ. हे आणि फोन आपटला बघ, हे वगैरे कुठून झालेत, म्हणजे काढून फुलं वगैरे झालेत, बोराने घेतलेत पाहिजे तेवढे. इकडे टेंड्याचे फुलं वगैरे जास्त भरपूर आहेत आणि आता दुर्वा खुटायला लागलेत. हे बघा हे असं म्हणजे एकदम दिसत पण नाही ते दुर्वा आहेत की नाही, छोटी 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 त्याच्यातून शोधून काढतायत. आणि बघा किती जमवलेत. हे बस झाली ना, बस झाली. हे तुला थोडीशी मुकुट शोध. हे बघा संध्याकाळच्याला पण आता संध्याकाळी बघू ना ते येऊ दुर्वाना. फुलं भेटली काय भरले रे थोडी, दे मला थोडी पाहिजे.
आज्ञा हात काढत का आज्ञाच्या नाकावर ठेवल्यावर बघा काय करते आज्ञा घे तुला लय लढा येते तर मित्रांनो फायनली फुलं वगैरे घेऊन झाले आणि आता कॅमेरावर येतो त्यामुळे दिसत नाही चाललोय घरी घरी म्हणजे नदीवर जाऊ तिथे आंघोळी वगैरे घेऊन डायरेक्ट जाऊ घरी चला आता जातो आम्ही तिथे नदीवर वगैरे घेतो आणि मग घरी जायला लिहिला विठ्ठलवाडच्या नदीवर विठ्ठलवाडची नदी म्हणजे आमच्या गावापासून 3-2 किलोमीटर 2.5-3 किलोमीटर आहे विठ्ठलवाडची नदी आणि हे बघा आमच्या गावच्या बैरीचं मंदिर आहे गावदेवी मंदिर आणि इथे आहे हायस्कूल इथे आम्ही शिकलेलो आहोत ही 6वी-7वीची हायस्कूल आहे इकडे हे बघा शिकलेलो आहोत आणि इकडे आहे सरकारी दवाखाना आणि हा सरकारी दवाखाना गावातील लोकांसाठी म्हणजे जेव्हा पण इमर्जन्सी वगैरे असायची त्यांना ताप सर्दी वगैरे इमर्जन्सी तेव्हा लगेच या सरकारी दवाखान्यात यायचे आणि डॉक्टर पण चांगले होते नारळांचे झाड बघा लावून इकडे पूल आहे आणि इकडे धरण आहे आमच्या पाबऱ्याचं धरण पाबऱ्याचं डॅम इकडे धरण आहे त्या धरणावर पण आम्ही जाऊ आणि त्या धरणाचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवू कशा प्रकारे ते धरण आहे खूप सुंदर आहे बऱ्याच ठिकाणावरून लोक येतात इकडे तर जास्त काय बोलत नाही ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवू तर नक्कीच व्हिडिओ करू आपण धरणाचा पण आणि आता हे बघा इथे विठ्ठलवाडचं पूल आहे पुलाजवळ पोहोचलो आहे ऑलरेडी पोरं थांबले मित्रांनो आम्ही आंघोळ करतोय तुम्ही पाहू शकता इकडे खाली पाणी भेटत बघा सर एवढं पाणी आहे इकडे आणि पाण्याची वाव जास्त असल्यामुळे आम्ही फक्त उभं राहून राहिलोय पाणी आम्हाला ऑटोमॅटिक खाली घेऊन राहिलंय चला तर मित्रांनो व्हिडिओ थांबवायची वेळ आली आहे कारण भरपूरच उशीर पण झालाय घरी जायला पूजा वगैरे करायची आंघोळ वगैरे केले आता घरी जाऊन पूजा वगैरे करणार तर चला मग आता आजपासून सुरुवात तर झाली आम्हाला फुलं वगैरे आणायला त्याची दुर्वा वगैरे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत